नमस्कार. भारताने ठरवलं आणि पोलिओ निर्मूलन आपण यशस्वी केलं आणि याचं एकमेव कारण की सगळ्या पालकांमध्ये, शिक्षकांमध्ये, समाजातल्या जबाबदार घटकांमध्ये जागरूकता निर्माण झाली. आता हे आपल्याला जे करायचंय ते गोवर हा जो आजार आहे की ज्यामुळे अनेक वेळा चेहऱ्यावर डाग येतात, अंधत्व येतं, यापासून जर मुलांना वाचवायचं असेल, रुबेला हा जो आजार आहे यापासून जर वाचवायचं असेल, त्याचं एक लसीकरण मोहीम आता आपण चालू करतो आणि त्यामुळे आपली शिक्षकांची असेल, गटशिक्षण अधिकाऱ्यांची असेल, मुख्याध्यापकांची असेल, स्थानिक शाळा समिती असेल, पालक असतील, आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या महाराष्ट्रातला एकाही मुलाला गोवरमुळे काही त्रास झाला असं व्हायचं नसेल तर ही लसीकरण मोहीम जी नोव्हेंबरमध्ये व्हायची आहे ती यशस्वी केली पाहिजे. प्रत्येकाने पाहिलं पाहिजे आपल्या इथे राहणारं मूल त्याने गोवरची लस घेतली का, रुबेलची लस घेतली का, नसेल तर आपण त्याला घेऊन गेलं पाहिजे. मला असं वाटतं चला एक आव्हान स्वीकारूया, महाराष्ट्रात एकही मूल गोवर किंवा रुबेलमुळे आजारी पडणार नाही हा आपला छत्रपती शिवरायांच्या मार्गाचा निर्धार आहे. आणि शिवरायांचं स्मरण करूया, बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करूया, महात्मा फुलेंचं स्मरण करूया आणि आपली पुढची पिढी जी आहे ती पिढी वाचूया, हे आपल्या हातात आहे.